येत खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची, बागायती कसं काय होईल? कुणबी प्रमाणपत्र तरच स्वैराला फायदा होतो. हो म्हणले इथून गेले. आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, सकाळी उपोषण करायचं असलं, अमरावण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डावं टाका, किती बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा? ते करत नाहीयेत. आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही. आपलं फायनल ठरलेलं आहे 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं. आरक्षण मिळालं तरी जायचं, नाही मिळालं तरी जायचं. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं. आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजात सांगतो. आपलं असं म्हणणं होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाहीये, हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिने ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या, हे झाले 2. आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी, त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वैरांना फायदा होणार आहे. कधी? नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर. आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे स्वैरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलंय. यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलट केलंय, जे सगळे स्वैरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय, आता विहीर खांदायची आधीच मोटर आणून ठेवली, येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची, बागायती कसं काय होईल? म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते. यांनी काय केलंय, जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले, म्हणजे वारा आलं सगळं उडून गेलं पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे, बेस महत्वाचा याचा ही आहे, कुणबी प्रमाणपत्र तर स्वैराला फायदा होतो. हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या स्वैऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही, फक्त सगळे स्वैरे घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. स्वैरा कोण, कसला स्वैरा, कोणचा स्वैरा, तो आयोग होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी, परवाही दिली, कालही दिली, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली त्या त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सर्व सगळ्या स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळ्या स्वैऱ्यांची व्याख्या, उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी, मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या सर्वच स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या त्या सर्वच स्वैऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र स्वैऱ्यांना देण्यात यावे, अशी व्याख्या स्वैऱ्याची दिलेली. हे घेतलं नाही, त्याच्यात काही घेतलं, पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका, जे सांगत नाही ते उलट टाकतात. हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले. आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या तर ते त्यांनी मान्य केल्या, त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या, म्हणजे याच्यात काही जाता बदल नाही. तुम पुढं म्हणलं काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला. या 2 ओळी आता 3री ओळ आपण अशी दिली होती, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या स्वैरा समजून सर्वच त्यांच्या स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या ओळी घ्यायच्या सोडून 3रच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की वेळा तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे, किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं, आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो.
पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, सकाळी उपोषण करायचं असलं, अमरावण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मग त्या घ्यायचं काय केलं? गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, त्यावर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही. आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार. मी मरूच राहत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. तो मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डाव टाका की बातम्या द्यायच्या? मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा? तुम्ही सगळे स्वैरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी. अरे सगळे स्वैरा घेतला तुम्ही, त्याचा वट हुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या स्वैऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या स्वैऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा सरकारचं ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहे. लहान मुद्दा आहे, तुम्ही पूर खेळ लावलाय आमच्या समाजासंघ, समाजाचा अपमान करायचा तुम्हाला. समाज थांबत नाही, मराठ्यांना विनंती थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप राहायचा होत्या? काय करणार तुम्ही तिथं? शांत. 70 वर्ष मराठ्यांनी झुंजली, आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीचा कपाळ कुंकू पुसले, इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटल्यात, तर पोरात छातीत गोळ्या लागलेल्या, 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानावर्या मागच्या भानगडीत करू नका. तुम्हाला मीच पर्याय सांगतो, तुम्हाला गोळी गुलाबीनाच हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल. तुम्ही म्हणता लंबे हात येईन, आखोडा हात येईन, लंबे फंबे काही नसते करी जिद, तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोळीत काढावा लागणार आहे, तरच येऊन निघणार आहे. तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर नामक करू तर तमक करू. मराठी तर झालेले आता. तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती, आम्ही शांततेत देणार नसता. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका आहेत 3.5-4 महिन्यातल्या मागच्या. विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळालीत त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातली जुळल्या तर जमा आहे, त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो हा आकडा मोठा होणार आहे, आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या स्वैऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला इथे हवंशे का नाही? पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो, आज परिशिष्ट काढलंय, कुठं तुरट्या वट्या व्हायबा झाल्या तोडूनच काढल्या. काय तोडू काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाख नोंदी द्यावं लागतं, कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र, त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते, मग सगळ्या स्वैऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका, मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय, मी सुद्धा तुमचंच लेकरूय. माझ्या अंगात मी पणा नाही, यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा, त्यांनी 20 तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना, आणि जे येणार नाहीयेत मराठे त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी. ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत, त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळ्या मराठे घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले. आणि सगळ्यांनी शांत देत, उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपला आंदोलक नाही, त्यांनी यायचं सुद्धा नाही, कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचंय. जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गाव आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा, जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा, संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल, आमचे सगळे मुक्काम डोंगरावे, आम्हाला काही टेन्शन येणार नाही, आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा. घरी मराठे आता कोणी थांबवू नका. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या, परंतु 20 तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर स्वैऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण हे यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय की आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही, हे सरकार करायले. हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं?
एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला, एकूण 7 महिने सगळा मिळून, म्हणजे 1 वर्ष होत आलाय. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाही, आता काय करणार ते मराठा येड्यात काढता. कोणचा कोणचा मंत्री त्या विषयी जे बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहित झाले. नाव घ्यायला लावू नको, नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. काय पिळरवत नको, ते गप्पा ठोकू नको. मी अमक केलं की मी अमक करीत असतो, काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 ते 7 राज्य एकत्र येणार आहेत, आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा, विनाकारण खोट्या बातम्या पिरू नका. कुठं तोडगा निघाल्या नाही, तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी.